विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आणि आपली जी काही सामाजिक चळवळ आहे त्या चळवळीची दिशा ठरवण्यासाठी अशी चर्चा करू, काही निर्णय आम्ही त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी घेतले, सगळेच नाही घेतले पण राहिले नाही पाहिजे असं या ठिकाणी जे काही आपल्या सर्वांचे या ठिकाणी परिस बसलेले आहेत ते म्हणजे रविकांत तुपकर यांना आपल्याला सभागृहामध्ये पाठवायचं आहे, परंतु त्यांनी कसं लढलं पाहिजे वाटतं। या बैठकीचं नियोजन फार दिवसापासून काही नव्हतं, परंतु हे अचानक जास्त वेळेकडे घेता। मी या ठिकाणी भाऊलाच विनंती करतोय की आपणच पुढची दिशा पुढची चर्चा आपण स्वतः करावी अशी मी भाऊली जिल्ह्याचे आपले लढवय्या धडाडीचे नेते गजाननजी कावरके, नामदेवरावजी पतंगे, नामदेव उडे, वर्धा जिल्ह्याचे आमचे सहकारी किरणभाऊ ठाकरे, त्यांचे सगळे सहकारी, लातूर जिल्ह्यातून आलेले राजेंद्र आबा प्राध्यापक आणि खूप चांगलं काम ग्रामीण जिल्ह्यामध्ये केले। वाशिम वरून आपले भागाचे भाऊ कोणते आलेले आहेत, किसान कोणते आहेत, महायुती सोबत जायचं नाही, ओके, तर तो एक पर्याय। आज काय आज काय होणार सगळ्यांना उत्सुकता आहे, म्हणजे आता जे काही आपल्याला निवडणुका होऊ घातल्या आपण ते काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे त्या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आता आम्ही जवळपास 20-25-27 जिल्ह्यातून या ठिकाणी सर्व आपले पदाधिकारी या ठिकाणी भाऊच्या किंमत माझ्या मताप्रमाणे तरी सोनं हे गळ्यात घातलं जातं, सोनं हे तिजोरीत ठेवलं जातं, परंतु जर माणसानं जर बनलं